मध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूलची कारवाई, लाखोंचे साहित्य जप्त. महाड तालुक्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल विभागामार्फत नुकतीच धडक कारवाई करण्यात आली असून या कारवाईत अवैध वाळू साठा त्याचप्रमाणे लाखोंचे साहित्य जप्त करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतच्या सविस्तर वृत्तानुसार महाड तालुक्यातील भोराव व नडगाव येथील काळ नदीच्या संगमावर अवैध रेतीने वाळू उपसा चालू असल्याची माहिती गुरुवारी महसूल विभागाला मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत धडक कारवाई करत 39 ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला. या कामी वापरण्यात आलेला JCB आणि ट्रॅक्टर देखील जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या JCB क्रमांक MH08AN6180 हा लक्ष्मण बारणे राहणार नडगाव यांच्या मालकीचा असून या JCB वरील परप्रांतीय चालक समीम अन्सारी याचा प्रत्यक्ष जबाब नोंदवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर क्रमांक MH06D5528 मालक सतीश भालेकर राहणार जिते महाड रायगड हे असून त्यावरील परप्रांतीय चालक विक्रमकुमार बिंदे यांचा देखील जबाब महसूल विभागाकडून नोंदवून घेण्यात आला आहे. सदर कारवाईत जप्त करण्यात आलेली वाहने भोरावचे पोलीस पाटील शैलेश कळंबे यांच्या ताब्यात सद्यस्थिती ठेवण्यात आलेली आहे. शासनातर्फे नवीन वाळू धोरण अवलंबल्यानंतर संपूर्ण वाळू ही शासनाच्या देखरेखीखाली दिली जात असताना या अवैधरित्या विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्यांवर केलेल्या ठोस कारवाईने वाळू चोरट्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले. याबाबत शासनाच्या नवीन सुधारित वाळू धोरणानुसार पुढील 2 दिवसात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं महसूल विभागाकडून सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज.